नागपूर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संक्रमण आहे ते वाढत चाललेलं आहे. रोज 4000 कोरोना पॉझिटिव्ह येतात, सोबतच 50 वर 60 जवळपास लोकांचं यांनी मृत्यू होतो आहे. प्रशासनाने जे नियम लादले होते ते गेल्या 2 दिवसापासून त्याला पालकमंत्री नितीन राऊत यांनी काही शिथिलता आणली आहे. फक्त एक रात्रीचा जो नाईट कर्फ्यू आहे, रात्री 8 ते 6 वाजेपर्यंतचा, तो फक्त सुरू केला. आपण जाणून घेऊ, आता सध्या आपण महाल इथल्या केळीबाग रोड बाजारपेठेमध्ये आहे. आपण इथे जाऊन एक ग्राउंड रिपोर्ट की लोकांमध्ये किती सतर्कता आहे. दिवसेंदिवस जो नागपूर शहरामध्ये कोरोना संक्रमण वाढतो आहे, त्यात लोकांनी काही बोध घेतला आहे का? कारण याआधी 4 ते 6 महिने लोक लॉकडाऊनमध्ये होते, घरीच बसले होते. त्यानंतर जनतेचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता लॉकडाऊन नको आहे, नियम कडक करा. पण नियम लोक पाळत आहे का, याचा एक ग्राउंड रिपोर्ट आपण करतो आहे. आपण पाहू शकत असाल हा पूर्ण मार्केट आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क पण नाही आहे. सोशल दुरी जी म्हणतो आपण, 6 फुटाची दुरी असायला पाहिजे, ती कुठेही नाही आहे. आपण पाहत असाल हे पूर्ण फुटपाथ आहे. इथे आत्ताच काही दिवस आधी अतिक्रमणाची कारवाई झाली होती, त्यामुळे काही दुकानं समोर आली आहेत. आपण पाहू शकत असाल की सोशल दुरी जी आहे, 6 फुटाची दुरी असायला पाहिजे असं एक कोविड नियमामध्ये लागलेलं आहे, लिहिलेलं आहे किंवा ते सांगितलं आहे डॉक्टरांनीही की गरजेचं आहे. ते कुठेही दिसत नाही आहे. लोक जवळपास सोबत चालताना दिसत आहे. कुठेही असं वाटत नाही की कोणामध्ये तरी कोरोनाची भीती आहे. सध्या नागपुरात कोरोनाची जी परिस्थिती आहे ती भयंकर आहे. म्हणजे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहे, ते प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, लोक भटकत आहे बेडसाठी. त्यामुळे बेड नाही मिळाला म्हणून बहुतेक काही पेशंटचा मृत्यू होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये नागपूर शहरातले लोक किती सतर्क आहे, किती बोध त्यांनी मागील ज्या 6 महिन्यात त्यांनी जे कोरोनाचे लॉकडाऊन पाळलं होतं, पण ते आता तुम्ही लाईव्ह दृश्य पाहू शकत असाल तर कुठेही लोकांमध्ये याची जाणीव नाही आहे की कोरोना नागपूर शहरामध्ये वाढत आहे. 4000 रोजच्या रोज पॉझिटिव्ह निघत आहे, 60 जवळपास मृत्यू होतो आहे, पण इथे कुठेही दिसत नाही आहे. खरेदी चांगल्या मोठ्या प्रमाणात लोकांची सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही वापर केला जात नाही आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क आहे, काही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही आहे. त्यामुळे नागपूर कधी कोरोनाची ही साखळी तोडेल हे असं सुरू झालं तर खरंच नागपुरात जी कोरोनाची साखळी आहे ते तोडायला मदत मिळेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आजचं जे दृश्य आपण आमच्या कॅमेऱ्याच्या मार्फत पाहतात त्याच्यातून दिसत आहे. कुठेही लोकांमध्ये जनजागृती नाही आहे. लोक असे फिरताना दिसत आहे की कोरोना नागपुरात कधी नव्हता आणि आता आहे नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. व्यवहार चालू आहे, लोकांचे शॉपिंग चालू आहे. रात्री 8 वाजल्यानंतर इथे एक लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे, जनता कर्फ्यू म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्याच्यापर्यंत सगळे जे मार्केट आहे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतात. त्या गायीने लोक खरेदी करण्यासाठी बाहेर येतात. आपण पाहू शकाल दृश्य की काही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क आहे, काही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. हा समोरून एक जो निळ्या टी शर्टवाला, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की दादा मास्क काय नाही घातला आहे, की कोरोनाची भीती त्याला काही वाटत नाही का? तर कसं आहे, नियम हे पाळायलाच पाहिजे. दादा कोरोनाची भीती वाटत नाही तुला? दादा मास्क आत्ताच काढलो होतो, खूप गर्मी झाली होती म्हणून. तर हे असे उत्तर आहे, गर्मी होत होतं म्हणून मी आत्ता मास्क काढलं. तो आम्ही त्याला पाहतो आहे, तो गेल्या काही अंतरापासून तसाच फिरतो आहे. तर ही जी जनजागृती आहे, जनजागृती लोकांमध्ये कुठे दिसत नाही आहे. विदाऊट मास्क फिरत आहे, सोशल डिस्टन्सिंगचा कुठे वापर होत नाही आहे. मस्त खरेदी जे लोकांची सुरू आहे. दुसरी गोष्ट ही आहे की एवढा मोठा नागपुरात जे संकट आला आहे कोरोनाचं दुसऱ्यांदा, याआधीही गेल्या वर्षभराआधी 4 महिन्याचे संकट नागपूर शहरामध्ये ओढावलं होतं. त्याच्यात संपूर्ण लॉकडाऊन केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलं होतं. आता ही तीच परिस्थिती नागपूर शहरामध्ये आलेली आहे, संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती आहे. तरी आर्थिक चक्र चालू राहावं यासाठी राज्य सरकारकडनं काही तरतुदी केल्या जात आहे. अंशतः लॉकडाऊन लावायची
अशी काहीतरी परिस्थिती आहे। त्यामुळे जेव्हा राज्य सरकार या पद्धतीने जनतेचा आणि व्यापाऱ्यांचा जो विचार करते आहे, तर जनतेचाही एक एक त्यांचाही एक धैर्य आहे किंवा त्यांचा आहे की त्यांनी पण सरकारला मदत केली पाहिजे किंवा सरकारचे जे नियम आहे ते पाळायला पाहिजे। ते कुठेही साधारणता दिसत नाही। ही पूर्ण बाजारपेठ आहे, ही मुख्य बाजारपेठ आहे। यानंतर समोर आपण गेलो तर एक गांधीबाग होलसेल मार्केट आहे, पण रिटेल मार्केट म्हणजे ठोक व्यापार रिटेल मार्केट आहे। हे सगळ्यात मोठं कपड्याचं मार्केट आहे। इथे प्रत्येक प्रकारचे कपडे म्हणा प्लास्टिकचे वस्तू वगैरे इथे मिळत असतात। ज्याप्रमाणे इथे गर्दी आपल्याला दिसून येते आहे आणि नियमाचे कुठलेच इथे नियमाचा धज्ज्य उडवल्या जात आहे, त्याप्रमाणे आपण समजू शकतो की नागपुरातली जी कोरोनाची जी साखळी आहे ती खरंच तुटेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता आगामी काही तासानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव द्वारा जनतेशी संवाद साधणार आहे। शक्यता अशी वर्तवली जात आहे की वाढता जो कोरोनाचा जो संक्रमण आहे त्याच्यावर कुठेतरी मोठी घोषणा केली जाणार आहे। तर पाहावं लागेल की नवीन नियमात किंवा संपूर्ण लॉकडाऊन महाराष्ट्रात लागतं की काही काही नियम लादले आहेत, हे सगळं पाहावं लागणार आहे। आता कॅमेरा पर्सन अखिलेश सह अभिषेक पानसे, इनबीसी न्यूज नागपूर। राज्य की उपराजधानी कोरोना में कोरोना का कहर जो है हर दिन बढ़ रहा है। तेज़ी से जो है कोरोना संक्रमित मरीजों का आंकड़ा जो है शहर में बढ़ रहा है और आए दिन शहर में जो है 50 से 60 लोगों की मृत्यु जो है कोरोना संक्रमण से हो रही है। आप मैं इस समय बर्डी के मार्केट में हूँ। आप देख पा रहे हो कि बर्डी का ये मार्केट जो है कोरोना की स्थिति जो इतनी भयावह शहर में हो चुकी है, इसके बावजूद भी मार्केट का नज़ारा ऐसा दिख रहा है मानो शहर में कोरोना की स्थिति है ही नहीं। हम देख पा रहे हैं कि जिस तरह से मार्केट में एक ही ठेले पर जो है बिना सोशल डिस्टेंसिंग के जो है कस्टमर जो है खरीदारी करते हमें दिखाई दे रही है, मानो लग रहा है कि यहाँ पर जो है कोरोना संक्रमण है ही नहीं। कहीं भी कोरोना का डर जो है लोगों में दिखाई नहीं दे रहा है। आए दिन शहर में कोरोना संक्रमित मरीजों का आंकड़ा जिस तरह बढ़ रहा है, 4000 कोरोना संक्रमित मरीज जो है हर दिन शहर में पाए जाते हैं, और 60 लोगों की मौत हर दिन जो है शहर में हो रही है कोरोना की वजह से। लेकिन शहर की जनता जो है कोरोना को बिल्कुल भी नहीं डर रही है, ऐसा माहौल यहाँ का लग रहा है। जिस तरह से हम देख पा रहे हैं कि कहीं भी सोशल डिस्टेंसिंग नहीं दिखाई दे रहा है, मास्क भी यूज़ कर रहे हैं लेकिन मास्क जो है सिर्फ शो के लिए लगा के रखे हैं कुछ लोगों ने। ऐसा मंजर, ऐसा नज़ारा जो है शहर के मार्केट परिसर का है। हमारे पीछे एक अंकल है, उन्होंने मास्क भी लगाया नहीं है। जिस तरह की कोरोना की स्थिति हमें दिख रही है शहर में, बिना मास्क हम जैसे ही हमने उन पे कैमरा लेके गए उसके बाद उन्होंने मास्क पहना है। आपने भी मास्क नहीं लगाया है। कोरोना बहुत ही मतलब अपनी नागपुर की स्थिति बहुत भयंकर है। ठीक है आप रास्ते से जा रहे हैं लेकिन आप मास्क क्यों नहीं लगाए? मास्क अभी तक लगाए थे पर अभी कोई भी दुकान में जाना पड़ता है, मंगना पड़ता है, तो वो बातचीत में हमारी मुख्य तरफ ही देखते हैं कि देखते हो तो उनको भी समझना चाहिए कि ये किन्नर है कि क्या है, इसलिए मास्क नहीं लगाए। मास्क लगाते और दुकान के अंदर गए तो निकाल देते हैं। हमारा कौन सा है? सरकार तो हमको दो रोटी और सब्जी मांग के देते नहीं है कि ले लो करके, हम किस पर जिए? हाँ हमारा भी पेशा क्या है, मांगना और खाना। बात बराबर है लेकिन आप अभी रास्ते से जा रहे हैं तो मास्क लगाइए, आपकी ही सेहत के लिए जो है ये सही रहेगा। जनता को यही विनती करती हूँ कि कोरोना को कुछ कमजोर मत समझे, सभी सुरक्षित रहिए और अपने घरों में रहिए, मास्क लगाइए, सैनिटाइजर का उपयोग कर दीजिए, हाँ किसी को भी सोशल डिस्टेंस में ही रहिए यही। और हम लोगों को आज तक ये भी चैनल वालों को सब जनता को बताती हूँ, लेडीज़ को हुआ है पुरुष को हुआ है पर कोई किन्नर को कोरोना नहीं हुआ है, बस हमको भगवान ही सहारा है, बस उसी के सहारे जीते हैं हम लोग। फिर भी नहीं हुआ है ये बात तो बहुत अच्छी है और होना भी नहीं चाहिए कोरोना जैसी मतलब जिस तरह से भयावह रूप कोरोना ने धारण किया है। तो मास्क आप भी पहनिए, यही आपसे अपील है, जागरूक रहिए, सतर्क रहिए। बस तो जिस तरह से हम देख पा रहे हैं कि लोग अभी भी ही कोरोना को लेकर उनके दिल में वो डर नहीं है,
लोग जो है बेखौफ होकर जो है मार्केट में घूम रहे। लॉकडाउन की परिस्थिति जो शहर और राज्य पे आ चुकी है, कभी भी शहर में या राज्य में लॉकडाउन लग सकता है। मुख्यमंत्री द्वारा ये निर्णय भी लिया जा सकता है कि लॉकडाउन लगाया जा सकता है महाराष्ट्र में। जिस तरह से शहर की और महाराष्ट्र की स्थिति गंभीर होती जा रही है, आप मेरे पीछे देख पा रहे हो कि जिस तरह से दुकान या ठेले वाले हैं यहाँ पर किसी भी तरह का सोशल डिस्टेंसिंग उनमें भी दिखाई नहीं दे रहा है। मानो जैसे लोगों को कोरोना का डर ही नहीं है। आपने देखा जिस तरह ये मार्केट इलाका है, आज थोड़ी भीड़ कम है लेकिन आए दिन यहाँ पे मार्केट परिसर होने से बहुत ज़्यादा भीड़ होती है। लोग जो है बेखौफ होकर मार्केट में घूम रहे हैं। सरकार ने अगर लॉकडाउन लगाया तो पूरी स्थिति जो है यहीं पे जो है संभल सकती है, ऐसा भी बोला जा सकता है। लेकिन लोगों के खातिर जो है लॉकडाउन राज्य में नहीं लगाया जा रहा है, शहर में लॉकडाउन नहीं लगाया जा रहा है, लेकिन लोग है कि मानते नहीं। इसके लिए शासन को, सरकार को कड़े नियम लगाने पड़ सकते हैं। इसीलिए इससे पहले ही लोगों ने जागरूक होकर, सतर्क होकर कोरोना का सामना करने के लिए सोशल डिस्टेंसिंग, जो भी गाइडलाइन सरकार द्वारा दी गई उसका पालन जरूर करना चाहिए। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।